हेलो फ्रेंड्स, मी आहे अर्जुन हरिचंद्रे। यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल हरिचंद्रे इज मॅजिक ऑफ इंग्लिश। तर विद्यार्थी मित्रांनो, मी डेली तुमच्याशी एक एक मॅजिक ट्रिक ह्या ठिकाणी शेअर करत आहे आणि त्या सर्व मॅजिक ट्रिकचा योग्य किंवा प्रॉपर वे आपण या ठिकाणी यूज करून आपली डेली रुटीनमधली अशी कोणती मराठीची वाक्य आहे का जी मी शिकवलेल्या मॅजिक ट्रिकमध्ये या ठिकाणी बसत आहेत, तर ती तुम्ही बरोबर ती इंग्लिशमध्ये बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असाल। तर विद्यार्थी मित्रांनो, मी टेन्स तुमच्याशी शेअर करतो आहे आणि तुम्हाला माहीत आहे का इंग्लिश बोलणं टेन्सशिवाय कसं आहे, इम्पॉसिबल आहे। आज पुन्हा एकदा मी एक नवीन मॅजिक ट्रिक तुमच्याबरोबर या ठिकाणी शेअर करणार आहे आणि ती आहे शॅल हॅव विल हॅव पीपी। तर विद्यार्थी मित्रांनो, हा कुठला असा काळ आहे किंवा अशी कुठली वाक्य आहेत का जी आपण डेली रुटीनमध्ये ह्या ठिकाणी बोलत असतो आणि ती इंग्लिशमध्ये आपल्याला टर्न करायची आणि ती समजून घेणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काळ आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स। आता फ्युचर परफेक्ट टेन्स मीन्स विच ॲक्शन विल बी कम्प्लीटेड इन द फ्युचर ओनली वी गेस। जी क्रिया भविष्यात पूर्ण झाली आहे असा आगाऊ अंदाज किंवा पूर्ण झाली असेल असा आगाऊ अंदाज या ठिकाणी आपण काय करत असतो, बांधत असतो आणि ती सर्व वाक्य ही फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये या ठिकाणी येतात। तर अशी कुठली वाक्य आहेत जी आपण डेली रुटीनमध्ये आपल्या डेली स्पीकिंगमध्ये या ठिकाणी मराठीमध्ये बोलत असतो, तर ती वाक्य आहे ल असेल आणि ल असेल। अशी जी वाक्य ज्या मराठी वाक्याची शेवटी काय येणार आहे, ल असेल आणि ल असेल, ही सर्व वाक्य आपण इथं या ठिकाणी बोलतो। तर फॉर एक्झाम्पल, आपण तो पुण्यात पोहोचला असेल, त्याने त्याला सांगितलं असेल, त्याने त्याचं काम पूर्ण केलं असेल, तर अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या मॅजिक ट्रिकद्वारे आपल्या इंग्लिशमध्ये त्याला इझी वे आपण काय करू शकतो, स्पीक करू शकतो। तर पहा, छोटीशी मॅजिक ट्रिक आहे ल असेलसाठी। सब्जेक्ट शॅल हॅव, विल हॅव घ्या, पीपी घ्या, पीपी म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, त्यानंतर काय घ्या, ऑब्जेक्ट घ्या। एक लक्षात ठेवायचं, आय आणि वईच्या वई जर सब्जेक्ट असेल, आय आणि वई, त्याच्यापूर्वी या ठिकाणी शॅल हॅव वापरा, अदरवाईज विल हॅव वापरा। आयच्या आणि वईच्या पुढं तुम्ही शॅल हॅव जरी वापरलं आयच्या पुढं, तरी या ठिकाणी असं काही वाक्य चुकतं आहे असं अजिबात नाही आहे। तर पहा, त्याने तिची मदत केली असेल, पा ली असेल, ल असेल, क्लिक झालं इथं। आता त्याने म्हटल्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, ही। आता शाला विल हॅव, ही म्हटल्यानंतर काय घेणं आहे, विल हॅव, हे नाही, मदत केली असेल, विल हॅव, मदत करणे, हेल्प। तर मदत केली असेल साठी काय म्हणतो आपण, विल हॅव हेल्प, आणि तिची म्हटल्यानंतर काय, हर। तो तिथे पोहोचला असेल, ही विल हॅव रिच्ड दिअर। तुझं काम, त्याने तुझं काम केलं असेल, ही विल हॅव डन युअर वर्क। अशी सर्व प्रकारची ल असेलची वाक्य सहज आपण बोलू शकतो। त्यानंतर दुसरा पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं ल असेल तर इथं निगेटिव्ह ल नसेल। एक छोटंसं काम करायचंय, त्या शाल आणि विलला हाच पॅटर्न खाली यूज करायचं, फक्त आपल्याला नॉट लावायचं आहे। तर शालंट किंवा विलंड म्हणतात त्याला, शांट आणि ओंट आपण बोलायचं, कारण शॉर्ट फॉर्म आहे त्याचे। तर पहा, त्यांनी तुझं काम केलं नसेल, ल नसेल, ल नसेल, क्लिक झालंय। तर त्यांनी म्हटल्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, दे। केलं नसेल, आता केलं नसेल ना काय आपल्याला माहिती आहे का, ओंट, देच्या पुढे ओंट होतं, आहे की नाही, ओंट हॅव डन, तुझं काम, युअर वर्क। आपण वाक्य बनलंय, दे वोंट हॅव डन युअर वर्क। तर वोंट हॅव डन म्हणजे काय, केलं नसेल, केलं नसेल साठी वोंट हॅव डन घेतलं आपण, तुझं काम, युअर वर्क, सब्जेक्ट त्यांनी, दे घेतला, ओके। त्यानंतर ल असेल का ची प्रश्न करण्यासाठी या ठिकाणी आपण हा पॅटर्न वापरत असतो। एक छोटंसं काम करायचं, सब्जेक्ट करून शल आणि विल ला या ठिकाणी बोलायचे, त्यानंतर ॲज इट इज आपल्याला तो पॅटर्न ठेवायचा। ल असेल आणि असेल का ची वाक्य इथं आपण बोलतो, हा तो पुण्यात पोहोचला असेल का, समोरच्याला आपण आता तो पुण्यात पोहोचला असेल का, तर तो पुण्यात पोहोचला असेल का, तर प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी विल ही हॅव, हा तिकडे मी तिकडे हा पोहोचलेलं काय, रीच इन पुणे, त्याने तिला सांगितलं असेल का, विल ही
हैव टोल्ड हर? त्याने तुझं काम पूर्ण केलं असेल का? विल ही हैव डन युअर वर्क? इथेही आपण तो प्रश्न आहे ठिकाण तयार करू शकतो. त्याने त्याला विचारलं असेल का? विल ही हैव आस्क हिम? त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं असेल का? विल दे हैव कंप्लीटेड देअर वर्क? असे अनेक वाक्य बोलू शकतो. लर्न असेल का पुढचा पॅटर्न विद्यार्थी मित्रांनो? हाच पॅटर्न मी खाली घेतलाय. फक्त शाल आणि विलला मी काय जोडले? नॉट, कारण नसेल निगेटिव्ह आलेला आहे. प्रश्न निगेटिव्ह कसा विचारला जाईल? व्हर्बल टाईप. तपा अनिलने त्याला बोलवलं नसेल का? आता लर्न असेल का? पहा इथं लर्न असेल का? इथं क्लिक होते बाकी इथंच बोलू शकतो आपण. तपा अनिलने, अनिल म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण सुरुवातीला काय घेणार आहोत? क्वेश्चन असल्यामुळे वोंट अनिल, त्यानंतर हॅव बोलवलं, आता बोलवण्याला काय कॉल्ड, आणि त्याला म्हटल्यानंतर ही. तर वोंट अनिल हॅव कॉल्ड हिम डिअर? असं पुढे काही पण जोडू शकतो आपण. तर असे त्यानंतर त्याने त्याचं काम पूर्ण केलं नसेल का? तर वोंट ही हॅव कम्प्लीटेड हिज वर्क? त्याने त्याचा होमवर्क पूर्ण केला नसेल का? वोंट ही हॅव कम्प्लीटेड हिज होमवर्क? तो त्याने तिला सांगितलं असेल का? वोंट ही हॅव टोल्ड हर? त्याने या कंपनीत काम केलं असेल का? वोंट ही हॅव वर्क इन दिस कंपनी? तर अनेक प्रकारची वाक्य बोलू शकतो. ह्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जिथं जिथं व्हर्बल क्वेश्चन्स आहेत त्याच्यापूर्वी जर आपण हे डब्ल्यू ची फॅमिली, हे वर्ड्स अप्रोप्रिएट, जे वाक्य आपल्याला बोलायचं, ही वाक्य अनेक प्रकारचे आपण इथं बोलतो. तर त्याने तिला काय सांगितलं असेल असं वाक्य जर आपल्याला घ्यायचं तर या ठिकाणी व्हॉट घेणं गरजेचं आहे. आणि इथं ते वाक्य बोलणं आहे, हेच दोन पॅटर्न पूर्वी आपण डब्ल्यू एच टाकून आणि सगळ्या डब्ल्यू एच प्रकारची सगळी वाक्य इथं कन्वर्ट करू शकतो. त्याने तिला काय सांगितलं असेल? व्हॉट विल शी हॅव टोल्ड हर? आणि तो तिथे केव्हा पोहोचला असेल किंवा रवी तिथे केव्हा पोहोचला असेल? व्हेन हा, व्हेन विल रवी हॅव रीच दिअर? तो कोणत्या शाळेत शिकला असेल? इन विच स्कूल विल ही हॅव स्टडीड? तर कुठलंही वाक्य तुम्ही बोलू शकता. डब्ल्यू एच जो घ्यायचा तो घेऊ शकतो, जो बोलला जाईल तो. तो कोणाबरोबर तिथं गेला असेल? विथ हुम विल ही हॅव गॉन दिअर? कोणी त्याला सांगितलं असेल? हु विल हॅव टोल्ड हिम? असे अनेक प्रकारचे वाक्य. तो तिथं का गेला नसेल? का म्हटल्यानंतर व्हाय तिथं बोलायचं आपण, नकारार्थी वाक्य. तो तिथे का गेला नसेल? व्हाय वोंट ही हॅव गॉन दिअर? तर अशी अनेक प्रकारची वाक्य विद्यार्थी मित्रांनो, ल असेल आणि असेल कुठलंही वाक्य या ठिकाणी आपण सहज असं जे आपल्या डेली रुटीनमध्ये जी वाक्य आपण ही बोलतो आहोत, जी फ्युचर कंटिन्युअस टेन्सची वाक्य आहे, ती आपण इंग्लिशमध्ये करणं अगदी सोपं झालेलं आहे. कारण माझी ही मॅजिक ट्री तुम्हाला हे सर्व प्रकारची वाक्य इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी हेल्प करतील. आणि निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तो बनती आहे.